राज्यात दूध संस्था आणि खासगी दूध कंपन्यांनी दुधाचे दर कमी केल्यानं दूध उत्पादक संकटात सापडलाय. असं असताना आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये मात्र थोडं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. या संकटाच्या काळात हिवरे बाजारच्या शेतकऱ्यांची परिस्थिती राज्यातल्या शेतकऱ्यांपेक्षा बरी असल्याचं पाहायला मिळतंय. देशात पाणलोट जलसंधारणाच्या कामांसाठी आदर्शवत रोल मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार गावात शेतीपूरक व्यवसाय जोरदारपणे सुरू आहे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक व्यवसाय. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातले गावकरी शेतीपूरक व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने करतायत. भानुदास बांगर यांच्याकडे कोरडवाऊ शेती आहे, यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. मग त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून 5 संकरित गायी विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 12 दुधाळ गायी आणि 2 म्हैशी आहेत. यातून त्यांना बऱ्यापैकी स्थैर्य मिळालंय. व्यवसायातून आम्हाला शेती भरपूर 30 एकरपर्यंत शेती आहे, त्याच्यामुळं आम्हाला शेतीला शेणखतही भरपूर मिळते, प्लस दुधातून उत्पन्नही चांगलं भेटते दर महिन्याला, त्याच्यामुळं आमची आर्थिक प्रगती चांगली झाली. किती खर्च देखून किती मिळतं, किती खर्च किती शिल्लक राहतं? आम्हाला तसे रोजचे 4,500 पर्यंत मिळते, त्यातून 1,500 खर्च होतो, 60-70 हजार आम्हाला महिन्याला प्रॉफिट मिळतो याच्यातून. बांगर पती पत्नी दिवसभर पशु संगोपनाच्या कार्यातच व्यस्त असतात. हल्ली त्यांच्याकडं दररोज किमान 150 ते 160 लिटर दुधाचं उत्पादन हाती येत आहे. आज ते महिन्याकाठी खर्च जाऊन किमान 60,000 रुपयांची कमाई करतायत. दुधाचे दर पडले असल्यानं त्यांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय. आम्ही सकाळी 5:30 झाडून घेतो, त्याच्यानंतर 6 वाजता दूध काढायला लागतो. दूध काढल्यानंतर 8 वाजता पडतो त्यांना, पाणी त्यांना 10:30 वाजते, नंतर 4 वाजेपर्यंत काहीच करत नाही आम्ही, मग पुन्हा चारा टाकतो, चारा झाल्यानंतर खुराक पाणी. भानुदास यांच्याप्रमाणे गावातल्या पांडुरंग बांगर यांच्याकडे सुद्धा 12 गायी आहेत. त्यांना देखील दररोज किमान 150 लिटरपर्यंत दुधाचं उत्पादन हाती येत आहे. यातून त्यांना सुद्धा महिना किमान 60 ते 70 हजारांपर्यंत मिळकत होतीये. कुटुंबातले 4 सदस्य या कामात व्यस्त असतात. प्रत्येकाला किमान 15 हजारांपर्यंत कमाई होतीये. आम्ही 4 जण यामध्ये काम करतो घरामधील, आणि हा व्यवसाय शेतीला पूरक असा आहे, जोडधंदा म्हणून आम्ही हा शेतीला करत आहोत, आणि यापासून शेतीला शेणखत मिळतं. हिवरे बाजार गावातले किमान 80% ग्रामस्थ सध्या दुग्ध व्यवसाय करतायत. या गावातून आज दररोज किमान 2,500 लिटर दुधाचं उत्पादन होत आहे. पण हल्ली दुधाचे दर पडल्यानं या गावातल्या दूध उत्पादकांच्या नफ्याचं प्रमाण कमी झालंय. हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी देखील सरकारनं दूध दराचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी केली आहे. जवळ 80% कुटुंबाकडे आज दूध व्यवसाय आहे, आणि त्या दूध व्यवसायातून उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग तर आहेच आहे, पण शेणखतसुद्धा शेतीसाठी उपलब्ध होतं. साधारण आत्तापर्यंत गाईचा जर विचार केला तर 2,500 लिटरच्या आसपास दूध आहे, आणि तेवढ्याच प्रमाणात म्हशीचंही दूध आहे की जे बाहेर जातं. फक्त हे सगळं करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या महिलांचाही खूप मोठा वाटा या दूध व्यवसायात आहे, आणि त्या कष्टानेच आज शेती शाश्वत करण्यासाठी दूध व्यवसाय अतिशय महत्त्वाचा एक भाग हिवरे बाजारच्या या विकासात महत्त्वाचा वाटतो. ग्रामीण महाराष्ट्रात पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा लाखो हातांना रोजगार देणारा, शेकडो कोटींची उलाढाल करणारा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय वाढून त्यामध्ये रोजगाराच्या क्षमता वाढणं गरजेचं असताना पडलेले भाव, वाढलेलं उत्पादन आणि त्याचं नसलेलं नियोजन या अडचणीत हा धंदा अडकलाय. पण हिवरे बाजार सारख्या योग्य नियोजन करणाऱ्या मंडळींप्रमाणे राज्यातल्या दूध धंद्यांचंही योग्य नियोजन केलं तर बरेच प्रश्न सुटतील असं हिवरे बाजारच्या मॉडेलकडे पाहिल्यावर वाटतंय. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दुधावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे दूध प्रक्रिया उद्योजकही संकटात सापडलेत. जुन्नर तालुक्यातल्या साळवाडीच्या कैलास काळेंनी 2007 साली 2 कोटींची गुंतवणूक करून उभा केलेला व्यवसाय आज मोठ्या संकटांचा सामना करतोय. दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे राज्यात गावोगावी छोटे दूध प्रक्रिया व्यवसाय सुरू केलेले शेतकरी सुद्धा सध्या अडचणीत आलेत. सरकारच्या नियमानुसार जर दूध खरेदी केली तर आम्ही दूध विकूच शकत नाही अशी भीती जुन्नर तालुक्यातल्या साळवाडीच्या कैलास काळे या दूध प्रक्रिया उद्योजकांना व्यक्त केली आहे. दुधाचे रेट सध्या 20-22 रुपये आहेत. आता भुशाचे रेट 1200 ते 1300 रुपये गेलेले आहेत. आता शासनाच्या नियमानुसार 27 रुपयाच्या खाली दूध खरेदी केलं नाही पाहिजे, परंतु 27 रुपयाने जर आम्ही दूध खरेदी केलं तर मार्केटमध्ये विक्री आमची 27 रुपयाने आहे. मार्केटमध्ये पूर्णपणे फ्लस दूध झालेलं आहे, त्याच्यामुळं तिकडं मार्केटमध्ये 26 रुपयाने दूध असल्यामुळं आमचं कोणी 27 घेऊ शकत नाही, म्हणून पर्यायाने आम्हाला मार्केटचे रेट उतरावं लागले. सध्या देशात गरजेपेक्षा जास्त दुधाचं उत्पादन होत आहे. सलग 2 वर्ष चांगला पाऊस झाल्यामुळं दुधाचं उत्पादन वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इथून पुढे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होते. जे लोक पावडर बनवतात, एक्सपोर्ट करतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, त्यांना भाव कमी असल्यामुळं ते कोणतीही पावडर बाहेर पाठवत नाही, त्याच्यामुळं ते शेतकऱ्यांचं दूध कमी रेटने खरेदी करून विक्री करतात. त्याचा पर्याय इथल्या शेतकऱ्यांना होतो, तर बाहेर जे एक्सपोर्ट होतं त्याला केंद्र सरकारने काहीतरी सबसिडी जर डिक्लेअर केली तर इथल्या पूर्ण इंडियातल्या शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळू शकतो. याच्यासाठी केंद्र सरकारनेच याच्यावर पाय उचलणं गरजेचं आहे. आज कैलास काळे शेतकऱ्यांकडील किमान 12,000 लिटर दुधाचं संकलन करतात. त्यांच्या दूध संकलनात जवळपास 40% घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य बाजारभाव देखील देणं अवघड होऊन बसलंय, त्यामुळे व्यवसाय संकटात येईल या चिंतेनं काळेंना ग्रासलंय. माझ्याकडे 2 वर्षापूर्वी साधारण 20,000 लिटर होतं. त्याचं संपूर्ण पॅकिंग मी मुंबईत करून पाठवायचा. आता सध्या माझ्याकडे 12-13 हजार लिटर दुधाचं संकलन होते. त्यावेळेला 29-30 रुपये शेतकऱ्यांना भाव असायचा. मार्केटमध्ये 40-42 रुपये रेट भेटायचा. आता सध्या माझ्याकडे 12-13 हजार लिटर संकलन शिल्लक आहे. शेतकरी इकडं तिकडं दूध घालायला लागले आणि दुधाचं संकलन कमी होत चाललेलं आहे. लोक या व्यवसायाकडून बाजूला निघायला लागलेले आहेत. दूध उत्पादकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. त्या कमी करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काळात अतिरिक्त दुधाऐवजी दुधाच्या संकटाला सामोरं जायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवली. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारनं दूध पावडर बनवण्यासाठी राज्यातल्या 20 दूध संघांना प्रति लिटर 3 रुपयाचं अनुदान देण्याचं घोषित केलंय. राज्यातली दूध पावडर बनवण्याची रखडलेली प्रक्रिया पुन्हा वेगानं सुरू होईल आणि दुधाचे दर वधारतील अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे. याबाबत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात. आज मी आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला नम्र आवाहन करतो की जागतिक बाजारमध्ये पावडरचं दर दुधाचं पडल्यामुळं आज दूध धंदा धोक्यात आलेला आहे. आज एक मंत्रिमंडळाने निर्णय अतिशय चांगला कॅबिनेटमध्ये पास केला, आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय, की सहकारी दूध संघ आणि प्रायव्हेट दूध संघांना जे पावडर बनवतील त्यांना आपण 20%पेक्षा जास्त ज्यांनी पावडर बनवलेली आहे ह्या महिन्यापासून त्यांना आपण प्रति लिटर 3 रुपये अनुदान द्यायचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. आणि आता एक मोठी आनंदाची बातमी मुंबईतल्या आंबा खवय्यांसाठी. आज नवी मुंबईच्या वाशी एपीएमसीमध्ये हापूसच्या विक्रमी 1.25 लाख पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईमध्ये हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. वाशी इथे सध्या 200 ते 500 रुपये डझनच्या दरानं आंबा विकला जातोय. वाशी मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसांपासून आंब्याची आवक वाढल्यानं वाहतूक कोंडी देखील झाली आहे. या विक्रमी आंबा आवकेचा आढावा घेतलाय आमचे नवे मुंबईचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. मुंबईकरांना सगळ्यात आनंदाची बातमी आहे, कारण आज मुंबईकरांसाठी कोकणामधला हापूस आंबा मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. मी सध्या एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये आपण बघू शकता की माझ्या मागे जी आपल्याला सगळ्या गाड्या दिसत आहेत ह्या सगळ्या कोकणातून आलेल्या गाड्या आहेत. तब्बल आजची विक्रमी आवक आहे आणि ही विक्रमी आवक आहे 1,27,505 पेट्यांची आवक आहे.
कोकणातला हापूस आंबा हा मुंबईकरांसाठी नवी मुंबईमधल्या एपीएमसीमध्ये दाखल झालेला आहे. सर्वात मोठी आवक आहे, सरासरी 1 लाखापर्यंत आवक होते, त्यावेळी देखील हा मार्केट पूर्णपणे जाम होऊन जातो. आज ही 1,27,000 आवक गेलेली आहे. आपण बघू शकता की ही एक विंग आहे, ह्या एका विंगमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची इथे वाहतूक कोंडी झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा इथे उतरवला जातो आहे. अशा 6 विंग एकूण ह्या मार्केटमध्ये आहेत आणि 6 विंगमध्ये सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. संपूर्ण प्रत्येक गाळ्यांमध्ये 1,000 आसपास इथे गाळ्या आहेत. ह्या सगळ्या गाळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलात तर फक्त हापूस आंबाच दिसतोय, त्याच्या व्यतिरिक्त फारशी फळं दिसत नाही आहेत. 1,27,000 आंबा आलाय. नक्कीच मुंबईकरांनो, ही सगळ्यात महत्त्वाची संधी आहे, ही संधी दौडू नका, कारण हा 1,27,000 आंबा पेट्या ज्या आलेल्या आहेत त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, खाणारी लोक कमी आहेत, त्यामुळे ह्याचे दर देखील कमी झालेले आहेत. 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंत हा घाऊक बाजारपेठेत हा आंबा आहे. नक्कीच यापेक्षा जास्त दराने तो आंबा मुंबईपर्यंत येतोय. मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर होणारी परिस्थिती लक्षात घेऊन आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून अनेक जण पुढे सरसावलेत. लोकप्रतिनिधींनी या लोक चळवळीकडे पाठ फिरवली असली तरीही हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी मात्र श्रमदानाच्या कामात वारंवार हजेरी लावत पाण्यासाठी श्रम करणाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सध्या वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कणूर तालुकासुद्धा वॉटरकप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला आहे. कणूर तालुक्यातील 110 गावांमध्ये हिंगोलीचे खासदार राजू सातव हे स्वतः येऊन कामं करत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की मी सध्या उभा आहे पार्टी मोड या गावाच्या परिसरामध्ये. या ठिकाणी हिंगोलीचे खासदार राजू सातव हे स्वतः श्रमदान करत आहेत. दिल्ली सोडून ते हिंगोलीला येऊन अनेक गावांमध्ये रोज श्रमदान करत आहेत. आपण त्यांनाच विचारून घेऊयात नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे. मला म्हणून सांगा की दिल्ली सोडून तुम्ही वारंवार हिंगोला येत आहेत आणि गावामध्ये जात आहेत, श्रमदान करतात, काय करताय तुम्हाला, काय करायचं? ज्या पद्धतीनं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावं दुष्काळग्रस्त दुष्काळमुक्त होण्यासाठी खूप मदत झाली. मागच्या वर्षी माझ्या लोकसभा मतदारसंघातील उमरखेड या तालुक्यातही खूप चांगली कामं उभी राहिली आणि तिथं अनेक गावं ही दुष्काळमुक्त झाली. आमचा कळमनुरी तालुका हा अत्यंत दुष्काळग्रस्त असा तालुका आहे. यावर्षी अनेक गावांना टँकर लागलेले आहेत आणि त्यामुळं तुम लढो हम कपडे संभालते असं म्हणून हा विषय मार्गी लागू शकत नाही. तर त्यासाठी येणाऱ्या काळात स्वतः आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे आणि नेत्यांनी तुम्ही करा आम्ही बघतो असं म्हणून चालणार नाही. पहिली कुदळ ही नेत्यांची लागली पाहिजे आणि जर नेते सगळे कामाला लागले तर गाव कामाला लागणार आहे. आणि मला वाटतं आम्ही सगळेचजणं त्या दृष्टिकोनातून लागलेलो आहोत. आपला भाग हा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः आपला खाडीचा वाटा आपण दिला पाहिजे.